आमच्या सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आता राजीनामा द्यावा अशी अप्रत्यक्ष मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. सध्याच्या सरकारमध्ये केवळ जाहिरातबाजी सुरू आहे असा आरोपही त्यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीला घरी बसवणार असा इशारा असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. देवेंद्र फडणवीस बोलले होते त्यांचा राजीनामा मागितल्यावर की उद्या गाडीखाली कुत्रे जरी आलं तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल. म्हणजे तुमच्या राज्यात सर्वसामान्यांच्या जीवाची तुलना तुम्ही कुत्र्यासोबत करता. मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून राहायच्या लायकीचे नाही. संपूर्णपणे उधळपट्टी करणारं महाराष्ट्र लुटणारं हे सरकार ज्यांना कारभाराची जबाबदारी घेण्याची हिंमत नाहीये. एक दोन तीन दिवसात निवडणुकीची घोषणा होईल अशी एक साधारणतः अपेक्षा आहे. कारण ज्या पद्धतीने हे एक 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 निर्णय नुसते उधळपट्टी चाललेले निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार याला काहीच उत्तर नाहीये. पण हे वातावरण निवडणुका आता समोर आल्यात हे दाखवते. आणि या निवडणुकीत जनतेने या सरकारला आता घरी पाठवावं हीच अपेक्षा आम्ही करतो आहोत.